सारख्या महामारीच्या काळात सर्वांनाच काळजी घ्यावी लागत आहे. या काळात पत्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये खास गरोदर महिलांसाठी वेगळी काळजी घेण्यात आली आहे. आज कोरोनाचा कहर कमी होत असलेला दिसत असला तरीही डॉक्टर श्वेता कुलकर्णी पत्की यांनी गरोदर महिलांना खास महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्वेता कुलकर्णी. पत्की हॉस्पिटल येथे गेली 5 वर्ष गायनेकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. पत्की हॉस्पिटलमध्ये मुख्य 3 विभाग आहेत. OPD म्हणजे बाह्य रुग्ण विभाग, प्रसूती म्हणजे डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी विभाग, आणि वंध्यत्व चिकित्सा म्हणजे इनफर्टिलिटी विभाग. OPD विभागामध्ये दरवर्षी आम्ही 35,000 अधिक पेशंट्स तपासतो. देशाविदेशातून इथे पेशंट्स येतात. गरोदरपणाचा 9 महिन्याचा प्रवास हा जास्तीत जास्त सुखकर व्हावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. पेशंट्सना गरोदरपणामध्ये ज्या तपासण्या लागतात किंवा ज्या टेस्ट करायच्या असतात, बाळाच्या ज्या टेस्ट करायच्या असतात, ज्या जेनेटिक तपासण्या करायच्या असतात, त्या सर्व तपासण्या या दवाखान्यामध्ये इंटरनॅशनल स्टँडर्ड्सना धरून केल्या जातात. त्याचं पालन आम्ही अगदी काटेकोरपणे करत आलेलो आहोत. आजकाल वाढणाऱ्या स्ट्रेसमुळे किंवा आपल्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे गरोदरपणातील कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण हे थोडंसं वाढतं आहे. उदाहरणार्थ, गरोदरपणामध्ये वाढणारं BP किंवा गरोदरपणातील डायबिटीस किंवा वजन जास्त असणं, बाळाभोवतीच्या पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होणं किंवा जुळे गर्भ असणं इत्यादी, अशा उच्च जोखीम प्रेग्नन्सी असलेल्या पेशंट्सना गरोदरपणामध्ये काही विशेष वेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. त्याचबरोबर त्यांच्या बाळांना देखील काही वेगवेगळ्या मॉनिटरिंग टेस्टची गरज असते. या सगळ्यांची सोय पत्की हॉस्पिटलमध्ये आहे. आजवर पत्की हॉस्पिटलमध्ये 35,000 ते 40,000 अधिक बाळांचा जन्म झालेला आहे. दरवर्षी आमच्याकडे 600 अधिक डिलिव्हरीज होतात. गरोदरपणात महिलांसाठी काय खायचं, व्यायाम कसे करायचे या सगळ्याची माहिती देणारे संस्कार वर्ग हे दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मोफत कंडक्ट केले जातात. याचबरोबर आमच्या YouTube चॅनलवर या सगळ्याचे डिटेल्ड व्हिडिओज आहेत, त्याचा देखील पेशंट्स फायदा घेऊ शकतात. आता आपण वळूया वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी विभागाकडे. हा विभाग हा सर्व मॉडर्न टेक्नॉलॉजीनी सुसज्ज आहे. येथे IUI, IVF, ICSI, लेझर हॅचिंग अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजचा सरासर वापर केला जातो. IVF प्रक्रिया म्हणजे काय हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. साधारणपणे 5 ते 6 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. पहिल्या टप्प्यात पेशंटला इंजेक्शन सुरू केले जातात. दुसऱ्या टप्प्यामध्ये पेशंटची सोनोग्राफी करून स्त्रीबीज व्यवस्थित बनतायत का, आकाराने व्यवस्थित तयार होतायत का हे बघितलं जातं. तिसऱ्या टप्प्यात भूल देऊन ती स्त्रीबीज बाहेर काढून घेतली जातात. मिस्ट्रांचे स्पर्म घेऊन ICSI तंत्रज्ञानाने गर्भ तयार केले जातात. आणि चौथ्या टप्प्यात हे गर्भ गोठवले जातात, म्हणजे क्रायोप्रिझर्व केले जातात. 5व्या टप्प्यात कालांतराने म्हणजे 1 किंवा 2 महिन्यांनी हे गोठवलेले गर्भ बाहेर काढून आतमध्ये पेशंटच्या गर्भाशयात सोडले जातात. IVF तंत्रज्ञान जेव्हा 80 साली नवीन आलं होतं तेव्हा त्याचा सक्सेस रेट हा फक्त 20 ते 30% इतकाच होता. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये इतक्या नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की सक्सेसचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. पत्की हॉस्पिटल येथे आम्ही या सर्व टेक्नॉलॉजीज आत्मसात केल्या आहेत, त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आमचा IVFचा सक्सेस रेट हा 70% येऊन पोहोचला आहे, तर काही केसेसमध्ये 80% देखील सक्सेस होताना आम्ही पाहिलेलं आहे. या मॉडर्न टेक्नॉलॉजीज काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वप्रथम ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफरच आम्ही करतो. म्हणजे काय? तर ब्लास्टोसिस्ट स्टेजपर्यंत गर्भ हा लॅबोरेटरीमध्ये वाढवला जातो आणि ब्लास्टोसिस्ट झाल्यानंतर तसे 3 गर्भ आतमध्ये गर्भाशयात सोडले जातात. अशा प्रकारचं ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर केल्यानंतर IVFचा सक्सेस रेट हा खूप जास्त आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक पेशंटचं लेझर हॅचिंगसुद्धा करतो. म्हणजे आपल्या गर्भाच्या भोवती एक झोना पेल्युसिडा नावाचं कवच असतं. लेझर लाईटच्या सहाय्यतेनं हे कवच थोडंसं मुलायम किंवा सॉफ्ट केलं जातं
आणि मग अशी ट्रीटमेंट करून हा गर्भ आतमध्ये गर्भाशयात सोडला जातो. लेझर हॅचिंग केल्यामुळे देखील IVF मध्ये सक्सेसचं प्रमाण खूप वाढल्याचं आम्हाला दिसून आलं. त्याचबरोबर प्रत्येक पेशंटचं ICSI तंत्रज्ञानानेच गर्भ तयार केले जातात. ICSI तंत्रज्ञानामध्ये सॅम्पलमधले उत्तमातले उत्तम स्पर्म निवडले जातात आणि या स्पर्मनी स्त्रीबीज फर्टिलाइज केली जातात, म्हणजे हे स्पर्म स्त्रीबीजांच्या आतमध्ये सोडले जातात. यामुळे चांगल्या पद्धतीनं गर्भ बनायचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. IVF साठी आमच्याकडे देशातील विविध भागांहून पेशंट येतात, त्यामुळे परगावच्या पेशंटसाठी राहण्याची सोय देखील हॉस्पिटलनी केलेली आहे. आजपर्यंत अशा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 10 ते 15 हजारहून अधिक बाळांचा या हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला आहे. कोरोनाचा सावट सध्या पुन्हा परत येत आहे असं दिसण्यात आलेलं आहे. विशेषतः जर आपण गरोदर असाल तर आपल्याला कोरोनापासून बचाव करणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण गरोदरपणात कोरोनाची लस घेऊ नका असं सांगितलेलं आहे. तर अशा महिलांनी ज्या गरोदर आहेत त्यांनी कोरोनापासून आपला बचाव कसा करावा, तर सर्वप्रथम बाहेरच्या सर्फेसेसना हात लावणं हे टाळावं आणि ते हात आपल्या चेहऱ्याला डायरेक्ट लावणं हे टाळावं. दुसरी गोष्ट म्हणजे अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडताना मास्कचा वापर हा अगदी स्ट्रिक्टली करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातले जे सर्फेसेस असतात, उदाहरणार्थ टेबल्स किंवा किचन कट्टा, हे सतत वारंवार पुसले पाहिजेत. त्याचबरोबर घरातल्या ज्या अशा गोष्टी असतात की ज्या सारख्या सारख्या हाताळल्या जातात, उदाहरणार्थ रिमोट कंट्रोल किंवा मोबाईल फोन्स किंवा किल्ल्या, त्या देखील दिवसातनं 1 ते 2 वेळा सॅनिटायझरनी स्वच्छ पुसल्या पाहिजेत. चौथी गोष्ट म्हणजे बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाणं, जसं की रेस्टॉरंट्स किंवा ट्रिप्स, हे आपण कटाक्षानं टाळायला पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे कोरोनाच्या भीतीनं आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही जायचं असं करू नका. हॉस्पिटलमध्ये जाताना पूर्वी अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे कमीत कमी वेळ आपल्याला वेटिंगमध्ये थांबावं लागेल. ज्या काही गोळ्या औषधं घ्यायच्या आहेत त्या तिथूनच घेऊन बाहेर पडा, म्हणजे पुन्हा त्याच्यासाठी घराबाहेर पडायला लागणार नाही. तसंच ज्या काही टेस्ट करायच्या आहेत त्या देखील करूनच मग घरी या. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आंघोळ करावी आणि बाहेर घातलेले सर्व कपडे हे बाहेरच काढून ठेवावेत. आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.